The Great Happiness. Bhutam Saranam Gacchami Udakam Hi Nayanti Netika Usukara Namayanti Tejanam Darum संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद शहरातील गादिया विहार परिसरातील श्रद्धावान धम्म उपासिका ज्योतिताई अशोक चाटसे आणि चाटसे परिवाराच्या वतीने आज आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर येथील संपूर्ण भिक्षू संघ आणि श्रामणेर संघास आपण अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताद्वारे आपल्या सम्यक आजीविकेतून हे भोजनदान देऊन महान असे पुण्य संपादन केलेले आहे तेव्हा संपूर्ण चाटसे परिवार धम्मदेशना श्रवण करण्यासाठी विविध ठिकाणावरून उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दि ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता 26 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत एकाग्र श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे. हे वर्षावासाचं पर्व आहे आणि या वर्षावासाच्या पर्वामध्ये चाटसे परिवाराच्या वतीने आज आपल्या महान अशा श्रद्धेतून हे आम्हा भिक्खू संघास श्रामणेर संघास भोजन दान देऊन महान असे पुण्य संपादन केलेले आहे. भगवान बुद्धांनी 26 वर्षांपूर्वी सुखकर जीवन जगण्यासाठी काही अटी आणि शर्ती सांगितलेल्या आहेत आणि त्या अटी आणि शर्ती कोणत्या हे जेव्हा विचारले तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की आपल्याला जे काही सुख किंवा दुःख प्राप्त होते ते आपोआप प्राप्त होत नाही. आपण आपल्या काया वाचा मनाने जे काही कर्म करत असतो कर्म पेरत असतो त्याचाच परिणाम स्वरूप म्हणून आपल्याला कधी सुख तर कधी दुःख प्राप्त होते. कधी कधी कोणी फार जास्त सुखी आहे आणि कधी कधी कोणी कमी सुखी आहे. कधी कधी कोणी फार जास्त दुःखी आहे आणि कधी कधी कोणी कोणी फार कमी दुःखी आहे. कधी कधी फार जास्त काळ पर्यंत कोणी दुःखी असते आणि कधी कधी कोणीतरी फार जास्त काळापर्यंत सुखी असते. आणि हे सुख दुःख आपल्याला जे प्राप्त होते भगवान बुद्ध म्हणाले याला कर्म परिणाम आहे कर्म कारण आहे कर्मच सर्व काही आहे. त्यामुळे बुद्धाच्या धम्मामध्ये कर्म सिद्धांताला महत्व दिलेलं आहे.
आता मी जी मगासी गाथा म्हणालो त्या गाथेमध्ये भगवान बुद्ध म्हणाले, पाणी नेणारा पाटाचे पाणी हवे तेथे घेऊन जातो. पाटाचं पाणी म्हणजे शेताला पाणी जेव्हा लावल्या जाते त्या पाण्याची गोष्ट भगवान बुद्ध करतात. पाणी नेणारा पाटाचे पाणी हवे तेथे वाहून नेतो, बाण करणारा बाणाला व सुतार लाकडाला हवा तो आकार देतो, आणि सुज्ञ मनुष्य सुद्धा देखील त्याचप्रमाणे स्वतःचे दमन करून आपल्या जीवनामध्ये सुखी बनतो. हे बुद्धाचं वचन आहे. त्यामुळे नेमकं सुखासाठी काय केलं पाहिजे या छोट्याशा गाथेत भगवंताने सांगितलेलं आहे. ही बुद्धाची वाणी आहे. पाली भाषेमध्ये जी मी गाथा म्हणालो ही जशाच तशी गाथा भगवंताने 2600 वर्षांपूर्वी सांगितली, म्हटली, बोलून दाखवली आणि तिचा अर्थही विशद केला. त्यावरती भगवंताने उपदेश केलेला आहे. भगवान बुद्ध उपाय कौशल्य वापरायचे, भगवान बुद्ध उदाहरण देऊन सांगायचे, उपमेद्वारे सांगायचे, आणि निसर्गातल्याच उपमा भगवंताने मनुष्याला दिलेल्या आहेत सहज समजावं म्हणून. आता इथे पहा किती सोपी उपमा भगवंताने दिली आहे. पाटाचं पाणी कुणाला माहिती नाही, जे शेतकरी असतील त्या सगळ्यांना माहिती आहे. कुठे पाट म्हणतील त्याला, कुठे दांड म्हणतील त्याला, कुठे अजून काय काय म्हणतील, शेतीला पाणी घालण्यासाठी त्या पाटाचा दांडाचा वापर केला जातो. जिथपर्यंत पाईपलाईन असते तिथपर्यंत पाईपलाईन असते, पाईपलाईन जिथे संपते तिथून मग पाणी दांडा वाटे त्या काय म्हणू पाट्या वाटे त्या आपल्या पिकाला मिळते. आणि भगवान बुद्ध म्हणाले ते सर्वस्वी अवलंबून असते त्या पाटाला पाणी घालणाऱ्या व्यक्तीवरती. समजा विहिरीतून जरी पाणी काढत असेल कोणी, त्या काळामध्ये पाटाचं पाणी असायचं, विहिरीतून पाणी काढायचं, बैल ओढायचे आणि ते विशिष्ट प्रकारचं असं त्या पोहरा किंवा काहीतरी एखादं भांडं असायचं, त्या भांड्यातून पाणी वरती काढल्या जायचं आणि मग विहिरीच्या बाहेर हौदासारखं काहीतरी सदृश्य असायचं, म्हणजे असं जागा तयार केलेली, मोटेच्या द्वारे ते पाणी काढल्या जायचं, त्यामध्ये पाणी घालून मग ते पाणी उंच वट्यावरून संपूर्ण शेतीला जायचं. तेव्हा काही मशीन वगैरे किंवा पाईपलाईन वगैरे जास्त प्रमाणामध्ये नव्हती म्हणून, तर जो कोणी तो पाणी घालणारा असतो सर्वस्वी त्याच्यावरती अवलंबून असते की कोणत्या शेताला पाणी आपण घातलं पाहिजे. त्याच्या हातामध्ये आहे त्याचा तो पाट कोणीकडे न्यायचा, तो दांड कोणीकडे न्यायचा, त्या पाण्याला कोणीकडे वळवायचं, कोणत्या मेथीच्या वाफ्याला लावायचं की लसणाच्या वाफ्याला लावायचं, ज्वारीला लावायचं की बाजरीला लावायचं की गव्हाला लावायचं की सरकारी गवताला लावायचं की जनावरांना पिण्याच्या हौदामध्ये टाकायचं, हे कोणावर अवलंबून आहे? त्या शेतकऱ्यावर, पाणी नेणाऱ्यावरती अवलंबून, म्हणजे जे पाटाचं पाणी घेऊन जाईल त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध इथं उपमा देतात की पाणी नेणारा पाटाचे पाणी हवे तेथे वाहून नेतो. पाणी ठरवत नाही कुणीकडे जायचंय. पावसाचं पाणी ठरवते कुठे पडायचं आहे आपल्याला, औरंगाबादला पडायचं की नागपूरला पडायचं की अजून कुठे पडायचं आहे ते. परंतु जे पाणी विहिरीतून काढल्या जाईल, बोरवेल मधून काढल्या जाईल आणि शेतकरी त्याचा वापर करत असेल तेव्हा ते पाणी ठरवत नाही त्याला कुठे जायचं आहे. जरी ते ठरवणार असलं तरी सुद्धा देखील तिथे शेतकरी त्याचा मालक आहे आणि म्हणून तो शेतकरी ठरवतो की पाण्याला नेमकं कोणत्या साईडला कोणत्या परिसरामध्ये न्यायचं आहे. आणि भगवान बुद्ध इथे उपमेद्वारे तेच सांगतात म्हणून, बाण करणारा बाणाला व बाण करणारा जो असतो असा बाण असतो. बघा, आम्ही लहान होतो तेव्हा मेहंदीचे झाड असायचे शेतामध्ये आणि जर कधी बाण खेळण्याची इच्छा झाली तर ते मेहंदीचं एखादं बूड तोडायचं, झाड तोडायचं आणि त्याला सुतळी वगैरे अशी दोरी समोरून बनवायची आणि ते मेहंदीचं असं ते वाकवायचं लाकूड छोटस, त्याला दोरी बांधली की मग ज्वारी असते, ज्वारी ते कणीस ज्याला येतं ज्वारीचं त्याची एक काडी असते. तुम्ही पण गावापूर्ण चाले इथे येऊन श्रीमंत झाले म्हणजे असं काही नाही. धीरूभाई अंबानीच्या घरचे आहे, सगळे शेतातच राबलेले आहेत. मायबाप आहे शेतकरी, आपला देशच कृषी प्रधान आहे, त्याच्यात काही विषय नाही आहे, हे सहज समजते म्हणून मी सांगतो असं. तर बघा, आमच्याकडे मग ते ज्वारीचं हायब्रिडचं ते जे काड असते म्हणजे ज्याला कणीस असते, कणीस तोडून घेतल्यावर खालची जी काडी आहे ती काडी मग त्या दोरीवर लावायची, त्या बाणामध्ये ते मेहंदीचा बनवलेला बाण धरायचा आणि मग फळ वगैरे असेल किंवा काय असेल तर त्याला ते मारायचो निशाणा धरून. आम्ही लहानपणी ते खेळायचो, तुम्ही पाहिलं असेल आणि खेळले असाल बाबा तुम्ही पण, त्याच्यात काही विषय आहे का? आणि इथे भगवंताने सांगितलं आहे की मग बाण करणारा बाणाला बरोबर त्याला पाहिजे तसं वाकवतो. बघा,
त्याला पाहिजे तसं तो बाणाला वाकवतो. किती वाकवायचा आहे तो त्याच्या हातामध्ये असतो. तो त्याला किती वाकवायचा आहे म्हणजे कमी वाकवायचे की जास्त वाकवायचे ते पूर्ण गोल पण वाकवू शकते. म्हणजे बाण बनवणारी जी काडी आहे ती ओली असते ती पूर्ण पण वाकवू शकते, गोल पण होऊ शकते. तेव्हा मोडत नाही, एकदा सुकलं वाळलं की मात्र तेव्हा ती मोडू शकते. म्हणून भगवान म्हणतात बाण करणारा बाणाला व सुतार लाकडाला हवा तो आकार देतो. सुतार जो असतो तुम्ही पाहिला असेल सुतार पावसाळ्यामध्ये, बघा गावामध्ये जो कोण सुतार असायचा तो शाळेजवळ किंवा अशी एखादी जागा असायची चावडीवर वगैरे, त्याची फिक्स जागा असायची ती, आणि त्या जागेवरती तो थांबायचा. मग जेवढे शेतकरी असायचे गावातले ज्याला वखर बनवायचा आहे, नांगर बनवायचा आहे, पाचर बनवायची आहे, जू बनवायचा आहे, खोळपे बनवायचे आहे किंवा अजून जे जे म्हणून काही आहे त्याला बनवायचा असेल तर बरोबर तो लाकूड घेऊन आपल्या शेतीतलं घरातलं त्याच्याकडे जायचा आणि तो शेत तो सुतार जो आहे त्याला बरोबर आकार देऊ देऊ त्याला तासू तासू त्याचं काढू काढू वरचं खपली जी असते त्याची ती काढू 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 त्याला साळून 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 त्या लाकडापासून जे बनवायचं आहे तो सुतार बरोबर तो बनवतो. बघा मग नांगराचा फाळ असेल, बैलगाडीचं चाक असेल, बैलगाडी असेल किंवा अजून कोणते अवजार असतील आणि ते अवजार तो सुतार बनवून देतो. मग शेतकरी दोन बैल ताकदीने त्या अवजाराला समोर ओढतात आणि तो नांगराचा फाळ असेल किंवा वखर असेल किंवा बैलगाडी असेल तेवढं ओझत किंवा जे काही आहे ताकद लावून त्याला पुढे पुढे घेऊन जाते. तर सर्वस्वी सुताराच्या हातात असते त्या लाकडाचं काय बनवायचं आहे. तर तो लाकूड ठरवत नाही, ते झाड ठरवत नाही या लाकडापासून काय बनवायचं आहे. झाड ठरवेल का किंवा ते लाकूड तोडल्यावर ते लाकूड तरी ठरवेल काय? कोण ठरवते लाकडापासून काय बनवायचं आहे? ते सुतार ठरवतो लाकडापासून काय बनवायचं आहे. त्याच्यावर डिपेंड आहे सर्वस्वी, त्याच्यावर अवलंबून आहे की त्याला काय बनवायचं, त्याला कसा आकार द्यायचा आहे. सोफा तर सोफा करेल तो, बेड तर बेड करेल तो, नाही का? किंवा शेतीशी संबंधित अवजार असतील तर तो ते बनवेल. परंतु भगवान बुद्धाने इथे सांगितलंय की ज्याप्रमाणे हे लोक पाटाचं पाणी घालणारा असेल, बाण बनवणारा असेल किंवा सुतार असेल, त्या लाकडाला त्या पाण्याला त्या बाणाला हवा तसा जसा आकार देतो अगदी त्याच प्रमाणे या जगामध्ये जेवढे सुज्ञ लोक आहेत, आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करणारे आहेत, सुख कशामुळे मिळते दुःख कशामुळे मिळते हे ज्यांना समजते, याची जाणीव ज्यांना आहे, याचं ज्ञान ज्यांना आहे, असे लोकच भगवान बुद्ध म्हणाले आपल्या जीवनामध्ये सुखी बनू शकतात, बाकीचे लोक सुखी बनू शकत नाहीत. तर भगवंताने ही उपमा देऊन इथे सांगितलंय की आपल्या मनाला दमन करावं लागते, दमन करावं लागते, कंट्रोल करावं लागते, त्याला नियंत्रणामध्ये ठेवावं लागते, तरच अकुशल कर्मापासून आपलं मन अलिप्त राहू शकते. आणि जर नियंत्रण ठेवलं नाही आपण आपल्या मनावरती तर मग कार्यक्रम बिघडते. मग बापा मला असेच कसे बोलले आणि माझ्या तोंडातूनच शब्द निघाले आणि मला वाटलंच नव्हतं असं होईल म्हणून. जेव्हा गाडी पूर्ण चुर्रा मुर्रा होते तेव्हा लोक पश्चातापाचे बोल बोलतात किंवा आश्रू ढाळतात, पण भगवान म्हणाले एकदा पश्चाताप वाट्याला आला की मग गाडी जास्तच पुढे निघून गेलेली असते आणि मग पश्चाताप करण्यातही काही अर्थ उरत नाही. म्हणून वाणीद्वारे कर्म घडत असताना भगवान बुद्ध म्हणाले वाणी बोलण्यासाठी दिली तर त्या काय बोलायचंय, कुणाला बोलायचंय, किती बोलायचंय, कसं बोलायचंय याच्यासाठी आपल्याला दमन करता आलं पाहिजे, स्वतःला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आपल्याला. नाही तर मारलेला घाव जिरून जाऊ शकतो, मिटू शकतो, पण या इथून सुटलेला बाण जो आहे शब्दरूपी बाण तो घराघराला कुटुंबाला नात्याला बेचिराख आणि बर्बाद करून टाकतो आणि जवळचे लोक दूर दूर जातात बघा. आणि म्हणून जवळचे असून देखील ते नाव जरी काढलं तर नावच काढू नका म्हणतात बापा तुम्ही नाही तसे, तुम्ही तर लय चांगले. पण बिलकुल बऱ्याच घरामध्ये तीनच पळसाला पान आहेत म्हणून वरवर करणी जसे लोक दिसतात तसेच असतील असा काही खात्री नाही सांगू शकत. कारण गरिबीचा श्रीमंतीचा शिक्षणाचा अशिक्षणाचा या स्वभावाशी काही संबंध नाही. कारण गरीबात गरीबही कधी कधी फार चांगल्या मनाचे असतात आणि कधी कधी श्रीमंतात श्रीमंत असून देखील बोलाचाच भातन बोलाचीच कडी असते. तुम्ही नाही तसे,
आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं आहे की आपल्या मनाला, आपल्या वाणीला आणि शरीराला बनवता आलं पाहिजे, तयार करता आलं पाहिजे, घडवता आलं पाहिजे. जसा सुतार लाकडाला घडवतो, बाण बनवणारा बाणाला बनवतो, आणि तो शेतकरी जो आहे पाटाचं पाणी वाटेल तिकडे घेऊन जाऊ शकतो, तसंच आपल्या मनावर, शरीरावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आपल्याला, नाहीतर गणित बिघडते बघा. आणि म्हणून हे कुशल कर्म, पुण्य कर्म चाटसे परिवाराला करायचं होतं, भंतेजींना बोलवायचं होतं. आम्हाला कितीतरी वर्ष झाले बापा चाटसे चायचे फोन मेसेज किती असतील ते त्यांनाच माहित. आम्ही तर बापा मेसेज आहे पाहणं सोडून दिले, लोकांची पाहणंच होत नाही. आता हजारो मेसेज पेंडिंग असतील बघा, फोनही करू करू लोक परेशान होतात, कारण बिझी शेड्यूल झालाय भयंकर. त्यामुळे मी तर आज स्टेटसला टाकलं की कोणीही कोणत्याही कार्यक्रमासाठी फोन करू नये, कारण ते वातावरणच असं झालंय आमच्याकडे. तुम्ही विचारच करू शकणार नाही, जे जवळचे लोक आहे त्यांना माहित आहे किती प्रचंड व्याप वाढलेला आहे, त्याच्यात तब्येतही साथ देत नाही, धावपळीमुळे तब्येतही बिघडते. आता आमचे सरामनेर म्हणे भंतेजी तुम्ही प्रवचन देत राहू नका, मी म्हटलं बा देत नाही, पण इथं बसल्यावर राहत नाही. आता बिचारे लोक तुम्ही एवढे बोलवता कुठून कुठून, मला वाटते बा कोणालाच बोलू नये, आपणच भोजन दिलं की संपला विषय. पण प्रत्येकाची इच्छा असते, चार शब्द कानावरती भगवंताचे पडले पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे. म्हणून आमच्या चाटसे ताईची, चाटसे सरांची प्रचंड इच्छा होती, कितीतरी दिवसांपासून म्हणजे वर्षांपासूनची इच्छा होती की भंतेजी आमच्याकडे यावेत, आमचं भोजन, आमचं परिष्कार, जीवन काय जे असेल ते दान स्वीकारावं आणि आम्हाला उपदेश करावा, आमच्या परिवाराला उपदेश करावा, अशी त्यांची मनीषा होती. आणि एवढ्या दिवसानंतर आज तो योग जुळून आला, आणि त्यामुळे आजच्या दिवसाचं जे महत्व आहे ते महत्व भोजनदानासाठी, वर्षावासासाठी तर आहेच आहे, पण आमच्या चाटसे आईसाठी एक सरप्राईज आहे. हॅपी बर्थडे टू यू. चाटसे आईला काही माहीत नव्हतं, परंतु हे जे सरप्राईज आहे तर हे सोनबाई कडून, लेखा कडून मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट आहे. कारण एखाद्या आईच्या वाढदिवसाच्या काय माहित बापा कधी जन्मल्या, ते जन्मू द्या कधी पण काहीच हरकत नाही, पण ते निमित्त ते औचित्य साधून एवढ्या मोठ्या भिक्षू संघाला, श्रामणेर संघाला, उपासकांना बोलवणं, बुद्ध पूजा करणं, मंगल मैत्री, दानानुमोदन श्रवण करणं, धम्म देशना श्रवण करणं, त्या निमित्ताने दान पुण्य कर्म करणं, याच्यापेक्षा मोठा वाढदिवस अजून दुसरा कोणता असू शकतो. म्हणून एकदा चाटसे आईंना निरोगी उदंड आयुष्य लाभावे, आणि बिलकुल खाली न बसता, शरीर न थकता 100 वर्षाचं आयुष्य लाभू दे, म्हणून एकदा टाळ्यांच्या गगरामध्ये त्यांना आशीर्वाद द्या. नाही तर बापा खाली बसले झोपले की विषय संपते, त्यामुळे तसं कुणाचं होता कामा नये. म्हातार पण फार बेकार आहे आजच्या काळातलं. पहिला तरी काळ बरा होता, पण आजच्या काळात गोष्ट सगळीच बिघडलेली आहे. घराघरातलं वातावरण तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले आहे म्हणून तर वाढदिवस करू लागले. नाही तर कशाचा वाढदिवस, मथारी आमची तिथं, मथारा आमचा तिथे म्हणतात लोक. बघा मथारा बिथारा कोण म्हणू नये बघा, प्रत्येकाच्या प्रत्येकाला मायबाप असतात, सासू सासरे जरी असतील तरी ज्यांच्यामुळे तुम्ही त्या घरी असता त्यांचे ते मायबाप असतात. म्हणून कधी कोणी आपल्या आईला, म्हणजे सासूला, सासऱ्याला माथारेन माथारी असं म्हणून त्यांना अवमानित करता कामा नये. आपल्या आई वडिलाला तसं कोणी म्हटलं तर चांगलं वाटेल का आपल्या? आणि प्रत्येक सुनांना मी सांगत असतो, नेहमीच रिपीट होते तरी सुद्धा, की ज्या अर्थी तुम्ही तुमच्या आई वडिलांची तिकडे भाऊजाईने सेवा करावी, भावाने त्यांना नीट सांभाळावं, अशा ज्या माझ्या आया बहिणी भाऊजाईकडून आणि भावाकडून अपेक्षा करतात, त्यांना माझं सांगणं आहे, इथे पण कोणाचे तरी मायबाप आहेत, ज्यांच्या लेखामुळे तुम्ही इकडे राहताय, ज्यांच्या लेखामुळे तुम्ही शान के साथ जीवन जगताय, मालकीनबाई बनून जीवन जगताय, तेही मायबाप आहेत कोणाचे तरी. इकडे जर त्या मायबापाची तुम्ही स्वतःचे आई वडील म्हणून सेवा करत असाल, तर निश्चितपणे तुम्हाला तोंड राहते तिकडे भावाला भाऊजाईला सांगायला की आईला दुखू नको बरं, आईला दवाखान्यात घेऊन जात राहा बरं, बाई भाऊजाई काय भाभी काय म्हणता तुम्ही तुमच्याकडे, तर तसं काही करू नको बरं, चांगली राहा बरं. असं केव्हा म्हणू शकतो माणूस? जेव्हा आपण त्या पात्रतेचे असेल तर. पण आपलीच पात्रता ढासळलेली असेल आणि बिघडलेली असेल आणि ती चावडीवर चाललेली असेल आणि साऱ्या दुनियेला माहीत असेल आपली पात्रता, तर कोणत्या तोंडानं सांगावं आपण तिकडं भाऊजाईला?
आणि भावाला सांगता येते का? आणि सांगून ऐकेल तरी का? ती बोलणारी जरी नसेल तर मुखीच मनातल्या मनात दुसऱ्याला म्हणत असेल, पण मला सांगायला माझी नन, आणि तिला कोणच सांगाव? असं होतय असेल बापा, तुमच्या बद्दल नसेल होत, पण निश्चितच असं होत असेल बघा. म्हणून माझ्या सगळ्या आयांना बहिणींना मी नेहमी सांगतो हे रिपीट करून की सगळ्यांशी प्रेमाने वागा. गेलेले माणसं पुन्हा येत नाहीत. आपले भंतेजी गेले बघा सोडून, 92 वर्षाचं वय होत आपल्या भंतेजींचं. आता 24 तारखेला भंतेजी सोडून गेले. अत्यंत दुःख होत आहे मला, म्हणजे असं वाटत आहे की जवळच कोणीतरी म्हणजे वडील निघून गेल्यासारखं दुःख आहे मला. तो तुम्हाला सांगतो त्यांच्याशिवाय जमत नव्हतं आपल्याला बिलकुल, म्हणजे आमचं पुण्य की भंतेजीची सेवा करायला आम्हाला मिळाली. भंतेजी निघून गेल्याचं दुःख आहे बघा. घरामध्ये माथारी लोक पाहिजे असतात, निघून जातात ना तेव्हा त्याची उणीव भासते. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले जोपर्यंत आपले लोक आहेत आपल्या बरोबर त्यांना प्रेम द्यायला शिका, त्यांना समजून घ्यायला शिका. आणि चुका कोणाकडून होत नाही, कोणाच्या आईकडून चुका होत नाही म्हातारपणा, कोणाच्या वडिलांकडून चुका होत नाही, आणि कोणत्या म्हाताऱ्या लोकांकडून चुका होत नाही, तर कोण म्हणते म्हाताऱ्यांकडूनच चुका होता? लय डिग्र्या घेतलेल्या लोकांकडून चुका होत नाही का? लय मोठ्या नोकरीला असलेल्या लय पगार असलेल्या लोकांकडून चुका होत नाही का? तरुण असलेल्या पोरांकडून तरुण असलेल्या पोरांकडून पोरींकडून चुका होत नाहीत का? आणि खूपच श्रीमंत असलेल्या लोकांकडून चुका होत नाहीत का? आणि धर्मगुरु वाटले तरी काय चुका होत नाही म्हणता का तुम्ही? अहो, फक्त बुद्ध आणि अरहंत जर सोडले तर या जगात असं कोणीच नाही की ज्यांच्याकडून चुका होत नाही. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे आपण गोष्ट. आणि म्हणून भगवंतानं या गाथेमध्ये सांगितलं की सुख जर पाहिजे तर ते आपोआप येत नाही, त्यासाठी आपल्या मनाला दमन करावं लागते, आपल्या मनातलं मनावर नियंत्रण ठेवावं लागते, आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावं लागते, एकमेकांना समजून घ्यावं लागते. जर तुम्हाला प्रेम पाहिजे आहे तर तुम्ही दुसऱ्याला देऊ शकले पाहिजे. जगाला आपण जे देत असतो त्याचा मोबदला आज नाही तो कल, कल नाही तो परसो, परसो नाही तो तेरसो बिलकुल मिळणार. म्हणजे मिळणार तो मी असेल, तुम्ही असाल किंवा अजून कोणी असाल. म्हणून मरून जगावं लागते. जरी आपल्याला कोणी त्रास देत असेल तर समजूतदारपणाने घ्यावं लागते. जरी परेशान करत असेल, आपल्याला त्रास होत असेल तर समजूनच घ्यावं लागते. समजूतदारपणा हे सुज्ञ लोकांचं लक्षण आहे म्हणाले भगवान बुद्ध. शहानपणा हे सुज्ञ लोकांचं लक्षण आहे. मोठं मन, मनाचा मोठेपणा हे सुज्ञ लोकांचं लक्षण आहे, शहाण्या लोकांचं लक्षण आहे. आणि ते लक्षण आपल्याकडे असले पाहिजे. नाही तर आता जे मी म्हणालो नाव मोठं लक्षण खोटं काय करता? आताच्या लोकांचे शरीरही वाढले. तुमचं नाही बापा. आणि घरही मोठे मोठे झाले पण मन मात्र लयच छोटे 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 होऊ लागले. त्या मोहरीसारखं मन होते की काय की माणसाचं असं वाटू लागलं. पहा, घर लय मोठमोठे होऊ लागले हो, शरीर लय मोठमोठे होऊ लागले. बिलकुल दरवाजात आहे मामे ना बापा एवढे मोठमोठे शरीर, पण मन म्हणाल तर असं बारीक की बस मी आणि मी, बस दुसरं कोणी नको मला. बाल्यान बाल्याची बाय, पण बाल्यान बाल्याची दाबाईची दाची खोली, आणि बाकी सगळे गेले चुलीत म्हणते. बाकी कोणी नको म्हणते, माय बापही नको म्हणते, आणि कोणी भंतेजी नको म्हणते, समाज आहे नको म्हणते, कोणाला देण्याचं तर बापा नको म्हणते. मी एवढं असं कमवलं मी कसं काय देऊ? कंजूशी करू करू, पेट्या भरू भरू, कपाट भरू भरू, बँक भरू भरू, जाग्यावर ठेवते बटन दबलं की मग सगळं गेल्या, चा ब्याय गेल्या, आणि सगळं गेल. इच्छा नसताना पोराकडे गेलं, सुनबाईकडे गेलं. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले दुसऱ्याच्या हातात कारभार जाण्याच्या अगोदर जोपर्यंत आपल्या हातात कारभार आहे तोपर्यंत दान पुण्य कराव, तोपर्यंत लोकांना आपलं आपलं कराव. म्हणजे आपलं आपलं कराव म्हणजे तोंडापुरतच नाही तर लोकांना खाऊ पिऊ घालाव, बोलवाव, घरी चहा पाणी द्यावं, नाही का, विचाराव, तोंड पाहू पाहू कोणते काम करू नये. तोंड पाहू पाहू करण्याची कामं लय बेकार राहतात, तर तसं करू नये. सुनलंय आपलंच समजाव, लेकी सारखं लेकीला आपलंच समजाव, नाही का, तुझा भाव कोणच करू नये कोणाबरोबर. आणि म्हणून अधिकच बोलत नाही. आमच्या शिष्याने आम्हाला सांगितलेलं आहे भंतेजी तब्येत बरी नाही, जास्त बोलू नका. म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात, म्हणून धम्मदेशना दिली. एकदा 400 ताई आणि 400 सरांसाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी, आणि साधुकारही द्या त्यांच्यासाठी.
आईला एवढा चांगला सुपुत्र चांगली सुनबाई लाभली आणि म्हातारी आई जरी बसलेली असल्या तरी चेहरा कसा प्रसन्न आहे बघ, नाही का? तर म्हातारपणात प्रसन्नता ठेवता आली पाहिजे, स्वतःलाही ठेवता येऊ आणि दुसऱ्यांनी ठेव. कधी कधी काही काही लोक सांगता म्हणते की आम्ही तर राहतो बरोबर, पण त्यांना समजून नाही तर काय करावं. मी म्हटलं बापा आता त्याला काही औषध नाही, कुठं औषध भेटतही नाही, म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं प्रसन्न राहायला आनंदी राहायला कोणतं बाहेरून औषध आणायची गरज नाही. अशा गोळ्या किती जरी घेऊ लागलो आपण तर ते तर आरोग्यासाठी झाल्या, पण ही मुद्रा जर प्रसन्न ठेवायची असेल तर आपल्याकडे प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचं औषध असलं पाहिजे, समजूतदारपणाचं औषध असलं पाहिजे. ती औषध ज्यांच्याकडे कुणाकडे असेल तेच लोक प्रसन्न राहू शकतात, तेच लोक आनंदी राहू शकतात. आणि भगवंतानी नेमकं या गाथेमध्ये तेच शिकवलेलं आहे. आणि त्यामुळे आमच्या चाडसेताई अशोक चाडसे, ज्योतिताई अशोक चाडसे यांनी आम्हाला इथे बोलावलं, भोजन दान दिलं परिष्काराचं, आणि जे काही दान पुण्य करत आहेत त्या संपूर्ण पुण्यकर्माच्या प्रभावाने बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने चाडसे परिवारास मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त हो. जाता जाता सुगत भंतेजींच्या कार्यक्रमाची मी सूचना पण आपणास करेल. येणाऱ्या रविवारी 1 तारखेला भंतेजींचा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आहे, संघदानाचा जलदान विधीचा कार्यक्रम आहे. आपल्या मैत्री बुद्ध विहार N11 हडको नवजीवन कॉलनी औरंगाबाद या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. लोकांच्या दानातून लोकांच्या सहकार्यातून तो कार्यक्रम होणार आहे. आपण सर्वांनी सहकुटुंब कार्यक्रमासाठी तिथे उपस्थित राहावं आणि कार्यक्रमामध्ये पुण्यही संपादन करण्याची तुम्हाला संधी आहे आणि तोही वाटा आपण उचलाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. दुसरी एक सूचना, आम्ही जिथे आता राहतो साजापूर या ठिकाणी वाळू जवळ आहे, महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे तिथे, त्या ठिकाणी काम सुरू आहे, रोजच काम सुरू आहेत कोणतं ना कोणतं. दर रविवारी, आता पुढचा रविवार जर सोडला आणि गेलेला रविवार जर सोडला तर दर रविवारी खूप लोक येतात तिथे, टिफिन घेऊन येतात, भिक्षुसंघासाठी भोजनदान घेऊन येतात आणि तिथे भोजनही करतात. सार्वजनिक धम्मदेसन असते आमची त्या दिवशी रविवारी आपल्या मॉनेस्ट्रीला आणि सार्वजनिक बुद्धवंदना असते. बाबासाहेबांनी सांगितलं किमान रविवारी आपण बुद्ध विहारात गेलो पाहिजे सहकुटुंब, तर तुम्ही सुद्धा तिकडे याल असं निमंत्रण तुम्हाला देतो. आणि तिसरी सूचना सांगतो शेवटची, 20 ऑक्टोबर रविवार रोजी आमचा कठीण चिवरदान समारंभाचा कार्यक्रम तिथेच असणार आहे, तर आपण सर्वांनी सहकुटुंब त्याही कार्यक्रमात सहभागी व्हाल, उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्ण विराम. रखन्तु सब देवता सब बुद्धान भाविन सदा सुखी भवन्तु ते, भवतु सब मंगलं. रखन्तु सब देवता सब धम्मानुभाविन सदा सुखी भवन्तु ते, भवतु सब मंगलं. रखन्तु सब देवता सब संघानुभाविन सदा सुखी भवन्तु. धम्मं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. द ग्रेट हैप्पीनेस. बुद्धं शरणं गच्छामि.